आपल्या मनपसंतीचे सिलेक्टर रेंजचे कापड अन बॉडी फिटिंग साठी झक्कास शिलाई एकाच छताखाली दत्ता दहिवडकर कापड दुकान आणि टेलर्स। सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी यस प्राइम न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। चोरीच्या सोन्यावरून वैराग मधील तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली होती। सचिन उर्फ पप्पू पवार असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचे काही मित्र हे चोऱ्या करत असल्याचे समजते आणि इथे असे चोरीचे सोने विकले जायचे। परंतु मागील आठवड्यात चोरीच्या सोन्याच्या व्यवहारात या मित्रांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली होती, मात्र याचे पडसाद फोन करण्यापर्यंत पोचतील असे कुणालाच वाटत नव्हते। शनिवारी दुपारी 12:30 सुमारास सचिन पवार, हरी केकडे, जुबेर शेख, मिथुन साळवे आणि अखिल शेख या चौघांबरोबर सोन्याचा व्यवहार मिटवा नाही तर तुमच्या टोळीचा पोलिसांमध्ये पर्दाफाश करतो असे सचिन उर्फ पप्पू पवार यांनी म्हटल्यामुळे या चौघांनी सचिन उर्फ पप्पू पवारवर जीव घेणा हल्ला केला। यामध्ये सचिन गंभीर जखमी झाला, त्यावेळी त्याचा भाऊ सुरेश पवार याने तात्काळ घटनास्थळ गाठले आणि काही वेळातच डॉक्टरांनी सचिनला मृत्यू घोषित केले। वास्तविक वैराग्यासारख्या छोट्या गावात देखील अशा चोरांच्या टोळ्या कार्यरत असून देखील पोलीस प्रशासन गाफील राहते हे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल। या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी जुबेर शेख, मिथुन साळुंकी आणि अखिल शेख यांना अटक करण्यात पोलिसांना यश आले। यांच्या अटकेमुळे वैराग परिसरात आणखी काही चोऱ्या उघडकीस येणार असल्याचे समजते।